जय शिवराय मित्रांनो, आम्ही घरातच ठरवून आलो होतो की दर्शन झाले की घाटशिळ किंवा देवीचे माहेरी विजिट करावं म्हणून, पण दर्शन खूपच लवकर झाले की आम्ही दोन्ही स्थळला जाऊ शकलो। पहिले आम्ही देवीचे माहेरी गेलो, तिकडे खूप हिस्टॉरिकल वातावरण होतं, खूप काय इतिहास घडलेलं कळालं। असं मानलं जातं आहे की देवी इथं वास करत होते आणि पौर्णिमेला एकदा इथं कवडे आपोआप स्थिती बदलले जातात। आणि हे आहे भुयारी मार्ग। भुयारी मार्ग म्हणजे अंडरग्राउंड वे। हे मार्ग सीधा देवीचे मंदिरला कनेक्ट आहे आणि शिवाजी महाराज हे मार्गनच देवीचे दर्शनला जात होते। तर देवीचे माहेरीचा इतिहास कळंगण आम्ही निघलो घाटशिळेकडं। घाटशिळेचं दृश्य तर खूपच सुंदर होतं आणि घाटशिळेचं विशेष एक हे आहे की इथं आपले दैवत राम आणि लक्ष्मण प्रवास केले होते, हे सगळे आपले पुराणमध्ये लिखित आहे। तर इथं आमचं तुळजापूरचं प्रवास झालं समाप्त। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।